वीडियो मध्ये आपण पुणे जिल्ह्याची सविस्तर माहिती पाहिली, लिंक डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे। आज आपण सातारा जिल्ह्याची सविस्तर माहिती पाहूया। हा जिल्हा पुणे प्रशासकीय विभागात येतो। या जिल्ह्याचे मुख्यालय सातारा येथे आहे। सातारा जिल्ह्याची सीमा उत्तरेस पुणे, पूर्वेस सोलापूर, दक्षिणेस सांगली, पश्चिमेस रत्नागिरी, वायव्येस रायगड या जिल्ह्यांना लागलेली आहे। सातारा जिल्ह्यात 11 तालुके आहेत। सातारा, जावळी, महाबळेश्वर, वाय, खंडाळा, फलटण, कोरेगाव, मांड, खटाव, कराड आणि पाटण। सातारा हे नाव शहराभोवती असलेल्या 7 टेकड्यांमुळे पडले आहे असे म्हणतात। सातारा जिल्ह्यातील नद्या कृष्णा, कोयना, वेण्णा, नीरा, तारळी, कुंडली, पुरमोडी, मांड आणि वांग। सातारा जिल्ह्यातील कृष्णा व वेण्णा या नद्यांचा संगम माहुली येथे आहे। सातारा जिल्ह्यातील कृष्णा व कोयना या नद्यांचा संगम कराड येथे आहे। सातारा जिल्ह्यातील तलाव वेण्णा, कास, नेर, येरळवाडी, कुरवली, तांबळे, दरुज आणि रानन। सातारा जिल्ह्यातील धरणे शिवाजी सागर म्हणजेच कोयना धरण, कणेर आणि धूमखोड अशी। सातारा जिल्ह्यातील शेतकी उत्पादने ज्वारी, बाजरी, गहू, तांदूळ, हरभरा, ऊस, भुईमूग, बटाटा, सोयाबीन, कांदा आणि लसूण। सातारा जिल्ह्यातील शिखरे महाबळेश्वर, प्रतापगड आणि कुंभार्ली। सातारा जिल्ह्यातील किल्ले अजिंक्यतारा, पांडवगड, सज्जनगड, प्रतापगड, वैराटगड, वर्धनगड आणि कमळगड। सातारा जिल्ह्यातील थंड हवेचे ठिकाण महाबळेश्वर आणि पाचगणी। सातारा जिल्ह्यातील धबधबे केळकर, लिंगमळा, भिलर, मंदाकिनी, धोबी, नीडल पॉइंट, ठोसेघर, भांबवली व झराई। सातारा जिल्ह्यात कोयना, कणेरी आणि धोम येथे जलविद्युत प्रकल्प आहे। सातारा जिल्ह्यातील महाबळेश्वर येथे मधुमक्षिका पालन केंद्र आहे। महाराष्ट्रातील पहिली सैनिकी शाळा सातारा येथे सुरू करण्यात आली। सातारा जिल्ह्यातून सैन्यात जाण्यासाठीची परंपरा आहे। सातारा जिल्ह्यातील वाई येथे महाराष्ट्र राज्य मराठी शब्दकोश निर्मिती मंडळाचे संपादकीय कार्यालय आहे। समर्थ रामदास स्वामींनी जी 11 मारुतींची मंदिरे स्थापन केली त्यापैकी 7 मारुती मंदिरे सातारा जिल्ह्यात आहेत। महाराष्ट्रातील कृत्रिम पावसाचा पहिला यशस्वी प्रयोग सातारा जिल्ह्यातील वडोद येथे करण्यात आला। सातारा जिल्ह्यातील चाफळ येथे छत्रपती शिवाजी महाराज व समर्थ रामदास स्वामी यांची भेट झाली। सातारा जिल्ह्यातील सज्जनगड येथे समर्थ रामदास स्वामींची समाधी आहे। सातारा जिल्ह्यातील प्रतापगडाच्या पायथ्याशी छत्रपती शिवाजी महाराज व अफजल खान यांची भेट झाली व त्या प्रसंगी झालेल्या लढाईत अफजल खानाचा वध झाला। सातारा जिल्ह्यातील शिखर शिंगणापूर येथे शंभू महादेवाचे मंदिर आहे। सातारा जिल्ह्यातील वाई येथील गणपती मंदिर प्रसिद्ध आहे। सातारा जिल्ह्यातील मांढर देवी येथील काळूबाई देवीचे मंदिर प्रसिद्ध आहे। सातारा जिल्ह्यातील पाली येथील खंडोबा मंदिर प्रसिद्ध आहे। सातारा जिल्ह्यात क्रांतिसेन नाना पाटील यांनी प्रतिसरकारची स्थापना केली। सातारा जिल्ह्यातील कराड तालुक्यात कर्मवीर भाऊराव पाटील यांनी 1919 मध्ये रयत शिक्षण संस्थेची स्थापना केली। 1952 साली हेलसिंकी येथील ऑलिम्पिक स्पर्धेमध्ये फ्रीस्टाईल कुस्तीमध्ये भारताला पहिले कांस्य पदक मिळवून देणारे श्री खाशाबा जाधव हे सातारा जिल्ह्यातील कराड तालुक्यातील गोळेश्वर गावचे होते। सातारा जिल्ह्यातील औंध येथे श्री भवानी चित्र संग्रहालय व ग्रंथालय आहे। धन्यवाद। व्हिडिओ मध्ये आपण पुणे प्रशासकीय विभागातील सांगली जिल्ह्याची सविस्तर माहिती पाहूया।